विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या अभ्यास मालिकेतील आज 5वा भाग. आजच्या भागामध्ये सेल्फ मोटिवेशन अर्थात स्वयंस्फूर्ती या विषयावर दिलीप पळणिटकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर आजच्या प्रशिक्षणाला सुरुवात करूया. हॅलो मित्रांनो, सेल्फ मोटिवेशन किंवा स्वयंस्फूर्तता हा सुद्धा सॉफ्ट स्किलचाच एक भाग आहे बरं का. सेल्फ मोटिवेशन म्हणजे दुसऱ्या कोणीतरी तुम्हाला न सांगता तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी ॲक्शन घेणे, याला म्हणायचं सेल्फ मोटिवेशन, स्वयंस्फूर्तता. तुम्हाला जी गोष्ट साध्य करायची आहे ती साध्य करण्यासाठी तुम्ही स्वतः त्या दिशेनं दोन पावलं पुढे टाकणं अतिशय गरजेचं आहे. कुणीतरी मला सांगेल याची वाट बघत बसू नका. तुम्हाला स्वतःला आयुष्यात प्रगती करायची असेल तर त्या दिशेने तुम्हाला स्वतः दोन पावलं टाकणं गरजेचं आहे. त्या दिशेने आत्ता जरी तुम्हाला असं वाटलं की आत्ताची सभोवतालची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी जेव्हा तुम्ही स्वतः दोन पावलं त्या दिशेने पुढे टाकता तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजूबाजूची परिस्थितीसुद्धा तुम्हाला अनुकूल होत जाते. योग्य ती माणसं भेटत जातात, मार्गदर्शन मिळत जातं आणि तुमच्या ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने मार्ग सुकर होत जातो. तुम्हाला आमच्या कंपनीतल्या तटकरे नावाच्या मुलाची गोष्ट सांगतो. फार प्रेरणादायी गोष्ट आहे बरं का. आमच्या कंपनीमध्ये हा तटकरे नावाचा मुलगा कंपनीच्या गोडाऊनमध्ये हमाल म्हणून कामाला लागला होता. कोकणातून मॅट्रिक होऊन मुंबईला आला होता पोटा पाडण्यासाठी. पूर्वी पद्धत होती, मॅट्रिक झाला की मुलाला द्यायचा मुंबईला पाठवून, तू बघ तुझं काय करायचं ते पोटा पाण्याचं. तसा तो मुंबईला आला होता आणि कोणाच्या तरी ओळखीने आमच्या कंपनीच्या गोडाऊनमध्ये हमाल म्हणून लागला होता. आता तिथल्या हमालांचं काम काय, ट्रकमधनं जे सामान येईल ते उतरवून घ्यायचं, नवीन सामान ट्रकमध्ये भरायचं आणि ट्रक द्यायचा पाठवून. पुढचा ट्रक येईपर्यंत रिकामा वेळ असायचा. इतर हमाल काय करायचे, इतर हमाल कोणी गप्पा मारत बसायचे, कोणी पत्ते खेळत बसायचे, कोणी बिड्या फुंकत बसायचे. हा तटकरे मुलगा काय करायचा, त्या गोडाऊनमध्ये एक स्टोअर कीपर टायपीस बसवते. त्या टायपीसचं काम होतं आलेल्या मालाची एंट्री करणं, बिलं तयार करणं वगैरे. हा तटकरे त्याच्या शेजारी बसून तो टायपिंग कसं करतो हे बघत असे. हळूहळू त्यांनी त्याच्याशी दोस्ती केली. एक दिवशी त्याला हळूच म्हणाला, साहेब मला पण टायपिंग शिकायला आवडतं, तुम्ही मला शिकवा ना टायपिंग. तो म्हणला, अरे तू क्लास लाव, मी सुद्धा क्लास लावला होता, बाहेर क्लास लाव. तटकरे त्याला म्हणला, साहेब क्लास लावणे एवढे पैसे नाहीत माझ्याकडे, तुम्ही शिकवा ना मला टायपिंग. तुम्ही जर मला टायपिंग शिकवलं ना साहेब, तर माझ्या फावल्या वेळामध्ये मी तुमची कामं करून देत जाईन. बघा, आपल्याला कोणीतरी साहेब म्हणतंय आणि आपली कामं करून देणारे म्हटल्यानंतर त्या टायपिस्टनी हळूहळू तटकरेला टायपिंग शिकवलं. मग तटकरे त्याच्या फावल्या वेळामध्ये त्या स्टोअरकीपरची टायपिंगची कामं करून द्यायला लागला. पुढे पुढे तर त्याची सगळी टायपिंगची कामं हा तटकरेच करत असे. काही दिवसांनी काय झालं, आमच्या ऑफिसमध्ये एका टायपिस्टची जागा रिकामी झाली. आमच्याकडे चार टायपिस्ट होते. त्या काळात कॉम्प्युटरचा एवढा सुळसुळाट झालेला नव्हता, सगळा पत्रव्यवहार टायपिंग केलेल्या पत्राने चालायचा. आमच्याकडे चार टायपिस्ट होता, एक जण रिटायर झाला, एक जागा खाली झाली. साहेबांनी आम्हाला सांगितलं, अरे बघा कुठे दुसऱ्या डिपार्टमेंटला आहे का बा कोण टायपिस्ट पेअर. तर तटकरेच्या कानावर ही बातमी गेली. त्याने अर्ज केला, टायपिंगची चाचणी घेऊन आमच्याकडे आला टायपिस्ट म्हणून. आधी हमाल म्हणून लागला होता, आमच्याकडे टायपिस्ट म्हणून आला. बारीचे तीन टायपिस्ट होते सिनियर, त्यांच्याबरोबर हा पण बसायचा. आपलं काम बरं आणि आपण बरं, सगळ्यांची रिलेशन चांगली होती पण जास्त कुठे बडबड नाही, गप्पा नाहीत, आपलं काम बरं आपण बरं. काय झालं, तो येऊन आमच्याकडे जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष झालं होतं. एकदा आमच्या साहेबांनी मला बोलावून सांगितलं, अरे आपल्याला एक PC मिळणार आहे. केवढं अप्रूप बघा, त्यावेळेस आमच्याकडे एक कॉम्प्युटर नव्हता कंपनीमध्ये. ते म्हटले, अरे त्या टायपिस्ट लोकांना विचारा कोणाला येतो का कॉम्प्युटर चालवता. तर मी जाऊन बाहेर त्या सिनियर ज्या टायपिस्ट होते त्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला कोणाला येतो का कॉम्प्युटर चालवता आपल्याला कॉम्प्युटर. ते म्हटले, आम्हाला येत नाही पण आम्हाला इच्छा आहे चालवण्याची, कॉम्प्युटर चालवायची. कंपनीने आम्हाला ट्रेनिंग दिलं पाहिजे, आम्हाला पण आवडेल कॉम्प्युटर चालवायला. मी त्यांच्याशी बोलवतो तेवढ्यात हा बाजूला तटकरे बसला होता, त्याला मी विचारलंच नव्हतं कारण तो ज्युनियर होता. तो मला म्हटला, सर मला येतो कॉम्प्युटर. मी चाड झालो,
म्हटलं तटकरे तुला कसं जायचं रो कॉम्प्युटर, काय कोर्स बीच केला काय? तर म्हणे नाही सर, पैसे नाहीत माझ्याकडे कोर्स करण्या एवढे. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला असं कळलं की आपल्या वरच्या मजल्यावर जी कंपनी आहे ना त्यांच्याकडे एक कॉम्प्युटर आहे पी सी, असं मला कळलं. मग तेव्हापासून मी आपलं ऑफिस संपल्यानंतर संध्याकाळी वरच्या मजल्यावर जाऊन त्या कॉम्प्युटर ऑपरेटरशी दोस्ती केली. त्याला सांगितलं की मला टायपिंग येतं, मला तू त्याचा थोडंसं कमांड वगैरे शिकवल्यास ना तर मी संध्याकाळी थांबून तुझी कामं करून देत जाईन 10-15 तास. मग त्यांनी मला म्हणे हळूहळू त्या शिकवल्या कमांड्स. गेले 6 महिने मी वर जाऊन 10-15 तास थांबून त्याची कॉम्प्युटरवरची कामं करून देतो, त्यामुळे मला येतो कॉम्प्युटर. मी जाऊन साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं हो तटकरला येतो कॉम्प्युटर. साहेब खुश. साहेब म्हटले बरं झालं कोणाला ट्रेनिंग बिरिंग द्यायला नको, रेडीमेड आदमी मिळाला आहे, उद्या कॉम्प्युटर आलं की त्या टेबलवर कॉम्प्युटर झालं. बाकीचे सिनियर लोक चिडले, ते गेले साहेबांकडे. साहेब म्हणे असं कसं तटकरे कालचा माणूस आहे, आम्ही एवढी वर्ष काढली आहेत कंपनीमध्ये आणि आम्हाला पण इच्छा आहे कॉम्प्युटर शिकवायची, आम्ही तयारी आहे, कंपनीने ट्रेनिंग द्यायला पाहिजे आम्हाला. साहेबांनी त्यांना जाम झापलं. साहेब म्हणले याला कोणी ट्रेनिंग दिलं आहे का? त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तो कॉम्प्युटर शिकला आहे, म्हणून त्याचं फळ म्हणून त्याच्या टेबलावर उद्या कॉम्प्युटर येईल. त्याप्रमाणे तटकरेच्या टेबलवर कॉम्प्युटर आला. आम्ही रोज बघायचो की संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सुद्धा तटकरे थांबून एका जाड जुड पुस्तकातून काहीतरी बघून करत असा कॉम्प्युटरवर. मी त्याला सहज विचारलं, तटकरे म्हणलं काय करतोस रे? मला म्हणलं सर मी प्रोग्रॅमिंग शिकतोय. आम्हाला कोणाला प्रोग्रॅमिंग म्हणजे काय तेच माहीत नव्हतं. आम्हाला वाटलं कॉम्प्युटरचा उपयोग फक्त ईमेल पाठवण्यासाठी किंवा काहीतरी लेटर बेटर टाईप करण्यासाठी होतो. तो म्हणला मी सर हे पुस्तक एकाकडनं आणलं आहे मागून, लेटस्ट सी नावाचं कानिटकरांनी सी लँग्वेजमध्ये प्रोग्रामिंग कसं करायचं याच्यावर लिहिलं पुस्तक होतं एवढं जाड. मला वाटतं त्या काळामध्ये 40-50 वर्षापूर्वी बहुतेक सी लँग्वेजमध्येच प्रोग्रामिंग होत असावं. त्यांनी तो ठोकळा आणला मला दाखवला नाही. सर म्हणे याच्यात बघून बघून मी हे करतो आहे प्रोग्रामिंग शिकतो आहे. अरे वा म्हटलं चांगलं आहे. काय झालं त्याच्यामध्ये जी प्रोग्रामिंगची उदाहरणं दिली होती त्याप्रमाणे हा प्रोग्रामिंग करून बघायचा. त्याला काही प्रोग्राम्समध्ये काहीतरी गडबड वाटली की हे प्रोग्राम चालत नाहीत. त्याला शंका आली की बहुतेक याचं कोडिंगमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाल्या असाव्यात. त्यांनी काय केलं, त्यांनी कानिटकरांना नागपूरला लेटर लिहिलं, त्या लेटर सीचे लेखक त्यांचं त्यांचे आभार मानले की सर तुम्ही एवढं छान पुस्तक लिहिलं आहे त्यामुळे माझ्यासारखी गरीब मुलं कुठलाही क्लास न लावता कॉम्प्युटरचं प्रोग्रामिंग शिकू शकतायत. पण म्हणे या पानावर जी उदाहरणं दिलीत ना ते चालत नाहीत प्रोग्राम. मला शंका आहे की त्यात प्रिंटिंग काही मिस्टेक आहेत का कोडिंगमध्ये. तर कानिटकरांनी त्याला जे उत्तर पाठवलं ते त्यांनी आम्हाला दाखवलं तटकरेंनी. कानिटकरांनी त्याचं कौतुक केलं की मला फार छान वाटलं की माझं पुस्तक वाचून तुझ्यासारखी मुलं कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकतायत आणि तू सांगितलेलं बरोबर आहे, त्यात प्रिंटिंग मिस्टेक आहेत बऱ्याच ठिकाणी. आमच्याही ते आधी लक्षात आलं होतं पण पुढच्या एडिशनमध्ये आम्ही ते दुरुस्त करून घेतलं आहे आणि त्या दुरुस्त केलेल्या पुस्तकाची एक प्रत तुला माझ्यातर्फे फेड म्हणून पाठवतो आहे. त्याच्याशिवाय मी प्रोग्रॅमिंग या विषयावर आणखीन 2 पुस्तकं लिहिली आहेत, ती पण माझ्यातर्फे तुला भेट म्हणून पाठवतो आहे. बघा तटकरेंनी एकही पैसा खर्च न करता आधी व्हर्बल स्किल कम्युनिकेशन स्किल वापरून त्या टायपिस्टकडनं टायपिंग शिकून घेतलं, मग पुन्हा तोच प्रकार करून वरती कॉम्प्युटर ऑपरेटरकडनं कॉम्प्युटर शिकून घेतला आणि आता रिटर्न कम्युनिकेशन सुंदर लेटर लिहून प्रोग्रामिंगवरची 2 पुस्तकं भेट मिळवली तुम्हाला. आणि हे सगळं स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन, त्याला कोणी सांगितलं नव्हतं करायला, त्याला माहिती होतं आपल्याला पुढे काय करायचं आहे, त्या दृष्टीने आपल्याला काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, स्वतः शिकत होता ते, त्याचं फळ म्हणून त्याची प्रगती होत होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे केवळ त्याची जिद्द कठोर परिश्रम याच्या जोरावर रिटायर होईपर्यंत तटकरे आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटचा हेड झाला होता. एकही पैसा खर्च न करता केवळ सॉफ्ट स्किल्स वापरून इनिशिएटिव्ह घेऊन सेल्फ मोटिवेशन फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या मुलांनो, सेल्फ मोटिवेटेड माणूस हा नेहमीच इतरांपेक्षा काकणभर सरस असतो. मुलांनो तुम्ही देखील आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला पुढे कुठल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे याचा आत्ताच विचार करून त्या संधींचा फायदा घेण्यासाठी तुमच्या अंगी कुठल्या क्षमता विकसित करायला पाहिजेत या स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन विकसित करत चला. म्हणजे जेव्हा संधी येईल तेव्हा तुम्ही संधीचा फायदा घेण्यासाठी तयार असाल.
संधी आल्यानंतर मग मी प्रयत्न करीन तेवढा वेळ नसतो. ज्याची जो तयार आहे त्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सेल्फ मोटिवेशन, इनिशिएटिव्ह घेणे, स्वयंस्फूर्तता याच्यावर नक्की विचार करा आणि सेल्फ मोटिवेटेड होऊन आयुष्यात प्रगती करा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, दिलीप पळणिटकर सर यांना कॉर्पोरेट जगताचा गाढा अनुभव आहे. उत्तम सॉफ्ट स्किल्स असलेले तरुण तरुणी व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात सहज यशस्वी होतात असा त्यांचा अनुभव आहे. विद्यार्थी दशेपासूनच याबाबतची प्रशिक्षण दिल्यास आपल्या विद्यार्थ्यांना यशाची शिखरं गाठणं सुकर होईल. या हेतूने तेही विनामूल्य प्रशिक्षण आपल्याला देत आहेत. आज येथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढील भागात.